तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, यावर्षी भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी बागायती रानामध्ये कापूस पिकाची लागवड केलेली आहे आणि त्याच्यासोबतच बागायती रान म्हटलं तर पाण्याचं व्यवस्थापन भरपूर सारे शेतकरी आपण तुषार सिंचनाने किंवा ड्रीप सिंचनाने तिथं करत असतात। मित्रांनो, एकंदरीत आपण ड्रीपचा वापर फक्त पाणी देण्यासाठीच नव्हे तर भरपूर सारे शेतकरी जे खत व्यवस्थापन आहे तर ते ड्रीपद्वारे करतानी आपल्याला पाहायला मिळतात। तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे पूर्णपणे शेड्यूल आपलं कापूस पिकाचं ड्रीप व्यवस्थापन करताना कशा पद्धतीने आपण तिथं खतं सोडू शकतो किंवा कोणत्या कोणत्या खतांचा विद्राव्य खतांचा आपण पाण्याद्वारे किंवा ड्रीपद्वारे तिथं वापर करू शकतो, कोणत्या स्टेजला म्हणजे किती दिवसांनी कोणतं खत तिथं वापरायला पाहिजे, तर या संदर्भात एक सविस्तर माहिती या व्हिडिओमार्फत घेणार आहोत। निश्चितच भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाहून तिथं फायदा होईल। शेतकरी मित्रांनो, दाणेदार स्वरूपातील खतांपेक्षा ज्यावेळेस आपण ड्रीपद्वारे किंवा पाण्याद्वारे किंवा व्हेंचुरीच्या सहाय्याने विद्राव्य खताचा कापूस पिकाला तिथं वापर करणार आहे तर निश्चितच खूप चांगल्या प्रकारे आपल्या कपाशीला तिथं फायदा होणार आहे। मित्रांनो, विद्राव्य खतं म्हटलं तर भरपूर सारे विद्राव्य खताचे प्रकार आहेत, जसं 19-19, 12-61, 052-34, 0050 किंवा शेतकरी मित्रांनो पोटॅशियम सोनाइट हे देखील आपण पाण्याद्वारे सोडू शकतो, किंवा शेतकरी मित्रांनो आपण मॅग्नेशियम सल्फेट सुद्धा पाण्याद्वारे सोडू शकतो, किंवा पूर्णपणे पाण्यात विरघळणारे काही मायक्रोन्यूट्रियंटसुद्धा असतात तर त्यांचा देखील आपण ड्रीपद्वारे तिथं सोडताना वापर करू शकतो। शेतकरी मित्रांनो, आता शेड्यूल जाणून घेऊया, सुरुवातीला कोणतं, त्याच्यानंतर कोणतं, कोणत्या अवस्थेत कोणतं। मित्रांनो, ज्यावेळेस आपली कपाशी 25-30 दिवसाची होते तर अशा टायमाला आपल्याला 19-19 या विद्राव्य खताचा ड्रीपद्वारे वापर करायचा आहे। प्रति एकरासाठी 4-5 किलो 19-19 25-30 दिवसाच्या आसपास आपण ड्रीपद्वारे व्हेंचुरीच्या सहाय्याने तिथं सोडू शकतो। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या कपाशीला पातेधारणा होण्यास सुरुवात होते म्हणजे 35-40-45 दिवसाच्या आसपास आपण आपल्या कापूस पिकासाठी 12-61-0 या विद्राव्य खताचा ड्रीपच्या सहाय्याने प्रति एकरासाठी 4-5 किलो वापर तिथं करू शकतो। 45 दिवसापर्यंत आपण 12-61-0 या विद्राव्य खताचा वापर करून घ्या, याने जास्तीत जास्त पातेधारणा होईल, त्याच्यासोबतच फळफांद्यांची संख्यासुद्धा तिथं आपल्याला वाढलेली पाहायला मिळेल। मित्रांनो, 12-61 सोबत आपण जे बोरॉन येतं बा, दुय्यम अन्नद्रव्यामधलं सर्वात महत्त्वाचा घटक आहे आपल्या कापूस पिकाला पातेगळ वगैरे होऊ नये यासाठी आपण 12-61 सोबत 2 किलो प्रति एकरासाठी बोरॉन या विद्राव्य खताचासुद्धा वापर करू शकतो। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या कापूस पिकाला ज्यावेळेस कैरी लागायला सुरुवात होईल म्हणजे ज्यावेळेस फुलाचं रूपांतर आपल्या पात्याचं रूपांतर बोंडात होण्यासाठी सुरुवात होईल तर अशा टायमाला आपण आपल्या कपाशीला जे 052-34 या विद्राव्य खताचा प्रति एकरासाठी 4-5 किलो ड्रीपद्वारे वापर करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढचं आणि सगळ्यात शेवटचं 0050, ज्याला आपण पोटॅशियम सोनाइट देखील म्हणतो। शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपलं बोंड पूर्णपणे बनलेलं असेल, चांगल्या प्रकारे बोंडाचं वजन वाढण्यासाठी, कपाशीचं वजन वाढण्यासाठी आपण प्रति एकरा ज्यावेळेस पूर्णपणे बोंड बनलेलं असेल अशा टायमाला प्रति एकराला 4-5 किलो 0050 या विद्राव्य खताचा वापर करू शकतो। शेतकरी मित्रांनो, हे होतं पूर्णपणे कापूस पिकाचं विद्राव्य खताचं शेड्यूल किंवा ड्रीपद्वारे आपण खतं सोडण्याचं शेड्यूल। शेतकरी मित्रांनो, सदर व्हिडिओमध्ये सांगितलेले खतं पूर्णपणे विद्राव्य खतं आहे, याच खताचा वापर करा, इतर कुठल्याही प्रकारे कोणत्याही खताचा वापर करू नका। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।